अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। हा प्रस्ताव चांगला आहे, कुठेही कोणत्याही जागेचं सुशोभीकरण करणं, तिथे खेळणी बसवणं, पण हा जो नियमात धरून आहे का, जो डिवायडर मध्ये आहे तो नियमात धरून आहे का, तिथे तुम्ही लहान मुलांची खेळणी बसवा, त्याला काय तुम्ही स्कायवॉक दिलेला आहे का तिकडे जाण्यासाठी, कारण ते दोन्ही बाजूला रोड असणार आहेत, लहान मुलं ही खेळण्यासाठी किंवा ओपन जिम वर पण आपण बघितलं लहान मुलं खेळत असतात, तर तिथे जाण्यासाठी सगळी मुलं धावत सुटलेली असतात, छोटी मुलं, मग त्यांचं उद्या ऍक्सिडेंट झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार असाल तर हा प्रस्ताव पास करा। आपल्याला ह्या प्रस्तावाच्या विरोधात नाही, हा प्रस्ताव व्हायला पाहिजे। कोणतेही गार्डन असणं, लहान मुलांची खेळणी असणं, गार्डनमध्ये ओपन जिम असणं, तिथे जॉगिंग ट्रॅक असणं हे गरजेचं आहे, प्रत्येक सेक्टरची गरज आहे आजही, पण ते कोणत्या नियमात आहे की तुम्ही ते डिवायडरमध्ये घ्यावं, ती जागा सुरक्षित आहे का, तिथे तुम्ही स्कायवॉक बनवलंय का जाण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं दिलं M30 RCC राप टाकणार, आणि त्याचं इस्टिमेट आहे किती, 5 मीटर बाय 34 मीटर म्हणजे किती स्क्वेअर मीटर झाला ते अवघा, आणि त्याच्यामध्ये काय काय बसवणार आहात तुम्ही, खेळणी बसवणार आहात, ओपन जिमचं साहित्य बसवणार आहात, तिथे जॉगिंग ट्रॅक करणार आहात, दुसरं त्याच्यामध्ये उद्यान विकसित करणार आहात, एवढं सगळं त्या जागेत बसणार आहे का हे तू, आणि त्याचं इस्टिमेट इतकं आलं काय, सोन्याच्या मुलामध्ये येणार आहे तुम्ही 1 करोड 77 लाख। आम्ही छोटी छोटी गार्डनची कामं, जॉगिंग ट्रॅक सांगतो ते तुम्हाला होत नाही आयुक्तांच्या 25 लाखाच्या आतले, आणि ह्या एवढ्याशा जागेमध्ये एवढं करताय ते तुम्हाला पास करता येत आहे, ते कसं कोणत्या नियमात बसवले साहेब तुम्ही, ह्याचं मला पहिलं एक्सप्लेनेशन द्या। तिथे तुम्ही स्कायवॉक बनवलाय का, तिथली काय सेफ्टी आणि त्याची जिम्मेदारी, उद्या एखादा ऍक्सिडेंट तिथे झाला, कारण लहान मुलं खेळायला जाणार, ज्येष्ठ नागरिक जाणार चालायला, त्यांचं उद्या काय झालं तर त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार असाल तर साहेब तुम्ही हा सभापती महोदय हा प्रस्ताव पास करणार, अन्यथा त्याची जिम्मेदारी घेणार नसेल तर हा साहेब हा प्रस्ताव स्थगित ठेवा। पहिला माझा प्रश्न आहे की डिमांड जिथे जिथे आहेत तिथे किती वर्दळ असते। प्रश्न नंबर 2, त्याच्यामध्ये आपण जे म्हटलेलं आहे, आपली वाक्यरचना सुद्धा चुकली आहे की आमची चुकते ते मला माहिती नाही, पण याच्यामध्ये असं म्हटलंय सदरचा रस्ता दुभागाची रुंदी 5 मीटर इतकी असून सदरचा रस्ता हा 34 मीटर रुंद आहे, ठीक आहे, 34 बाय 5 म्हणजे 110 बाय 15 बरोबर आहे ना, 110 फूट बाय 15 फूट। आता जर याच्यामध्ये डिवायडरमध्ये आपण त्या ठिकाणी दुभाजकामध्ये तुम्ही म्हणता ते इंग्लिशमध्ये डिवायडर म्हणतात पण मराठीत तुम्ही इथं म्हटलेलं आहे दुभाजक, त्यामध्ये जर तुम्ही तेवढंच क्षेत्रफळ असणार आहे तुमचं, म्हणजे एवढ्या क्षेत्रफळामध्ये एवढ्या तुम्ही वस्तू टाकणार आहेत, काय काय वस्तू टाकणार आहेत बघा ना, इथे कामामध्ये खोदकाम करणे, सोलिंग करणे, M15 RCC करणे, M30 RCC राफ्ट करणे, फुटपाथ करणे, स्टॅम्प कॉन्क्रीट करणे, स्टील पुरवणी बसवणे, मुरुम पसरविणे, लाल माती पसरवणे, उद्यान विकसित करणे, व्यायामाची उपकरणे बसवणे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी साहित्य पुरवणी बसवणे व विद्युत विषयक कामे करणे, फार 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 टाकायचं याच्यामध्ये प्रयत्न केलाय, म्हणजे जे नाही टाकायचं टाकायचा प्रयत्न केला। जागा किती मोठी, बापरे, मला कल्पनाच नाही एवढी, 115 फूट लांब, 115 फूट लांब किती लांब झाली ती जागा, डिवायडरमध्ये एवढी लांब जागा, अहो काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला। या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी आंधळ दळत आणि कुत्र फिट खातं, म्हणजे 34 मीटर फक्त लेंथ आहे तिची 34 बाय 15 ची, आणि त्याच्यामध्ये आपण सगळं आटापिटा कशासाठी करतोय, एवढा आटापिटा कशासाठी करतोय, तिकडनं इकडनं लोक येणार तिकडनं, त्याला किती बॅरिकेड टाकेल, किती काय टाकलं तर त्या बॅरिकेडमध्ये जाण्यासाठी सुद्धा, त्या दरवाज्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा लोक जाणार की नाही, समोरच डिमार्ट आहे, समोरच डिमार्ट आहे, डिमार्ट समोरील तुम्ही म्हणताय, भविष्यामध्ये घनसोडीचा जाणारा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे, जाणार आहे की नाही शहरापर्यंत साहेब, जाणार आहे की नाही, मान्यकडून इकडे समोर बघा ना आमच्याकडं, म्हणजे हे कशासाठी करतो एवढा, आणि हे कुठे 77 लाख, भले भले लोक तुमच्याकडे येतात, खेटा घालतात, तुमच्या एक्झिक्युटिव्हला मास्क मारतात, डेप्युटीला मास्क मारतात, जेईला मास्क मारतात, तरी तुम्हाला पाला फुटत नाही, मग हे काय आहे, याचं पहिलं स्पष्टीकरण द्यावं, उद्यान करा तुम्ही सगळं करा, परंतु त्याच्यासाठी आज जर त्याचा मीटरचा RMT रेट पाहिला तर कुठे ते कुठे जाईल, आज काय काय त्याच्यामध्ये घेणार आहे, ज्या पद्धतीनं सरोजा सुतार मॅडमने सांगितलं की त्याला काय सोन्याचा मुलावा लावणार आहे का, कोणाच्या गार्डनचा प्रस्ताव येतो, त्याचे कामं झालेले असतात, 5 वर्ष 3 वर्षात परत ते कोटीचे येतात, आम्ही कधी बोललो नाही बाबा लोक उपयोगी आहे, लोकांसाठी उपयोगी पडणार आहे, ह्या पायलट प्रोजेक्टप्रमाणे याला का बघत नाही आपण, जर असेच प्रोजेक्ट भरपूर ठाण्याला झालेत, ठाणा महानगरपालिकेच्या फ्लायओव्हरच्या सन्माननीय सभापतीमध्ये ह्या प्रस्तावाला विरोध नाही, मला बोलू द्या, मी तुमच्यामध्ये आम्हाला अभियांत्रिकी विभागाला विचारायचंय की अशा ठिकाणी जर दुभाजकामध्ये असेल तर योग्य आहे का, या संदर्भात काय चुकीचं आहे, डिवायडर आहे, दुभाजक आहे, स्पष्ट म्हटलेलं आहे, हाय टेन्शनची खाली मोकळी जागा असेल आमचं काही म्हणणं नाही, पण या ठिकाणी जर तुम्ही असं करताय त्याच्यामध्ये तर ते स्पष्टीकरण मागितलं आम्ही,
याला विरोध कोणी केलाय सभापती महोदय? हो आईने आयुर्वेदाचा उल्लेखच नाही याला विरोध नाही. मला एक सांगा, हाय टेन्शनच्या खाली सुद्धा तुम्हाला गार्डन बनवता येत नाही, करंट उतरतो. कसे गार्डन बनवता तुम्ही तिकडं? हाय टेन्शनच्या खाली पावसाच्या काळात छत्री धरून जाऊन माणूस चालू शकत नाही. कुठेतरी विरोध करायचा म्हणून ऍरोलीचा ऍरोलीकरांना काहीच द्यायचं नाही. फक्त तुम्ही बेलापूर विधानसभा मध्ये सर्व काही द्या. बोलू नका. नाही मी आपण कधी बोलत नाही, मी या विषयावर बोलतोय. हा एक पायलट प्रोजेक्ट म्हणून येतोय, याला जर 2-3 वर्ष लागलेत सर्व इंजिनिअरिंग आयुक्त महोदय. नाही ऐका सर, पूर्ण ऐका माझा म्हणून. एका मिनिटात बसतो मी, साहेब एका 30 सेकंदात बसतो. माझा काय म्हणणं आहे, हे 3-4 वर्ष ना अहो किती विश्लेषण करणार, तेच परत परत फिरून आणणार. अहो झालं ना विश्लेषण, तुमच्या याच्या पहिले विश्लेषणच करत होते ते. नाही नाही, त्यांनी उत्तर दिलं नाही. हो बी साहेब, ते चुकीचं म्हणत नाही, पण एक बी साहेब त्यांनी उत्तर दिलं नाहीये म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना. त्यांना ठीक आहे, मग मला पुन्हा बोलायची संधी द्या. त्यांना उत्तर देऊया, म्हणजे कसं बरोबर आहे, कसं बरोबर आहे ते त्यांनी पटवून सांगू द्या सभागृहाला. माझं पण गार्डन आहे जे इथे मी सांगितले 5 मीटर बाय 34 मीटर. माझं गार्डन सेक्टर 25 चं त्याच्यापेक्षा मोठं आहे. त्याच्यामध्ये पण मी घेतलेलं आहे लहान मुलांची खेळणी, माझं सिव्हिल वर्क आहे, जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती आहे. आणि साहेब ते आयुक्तांच्या अधिकारातलं 25 लाखाच्या आतलं ते काम आहे. त्याच्यात जर तुम्ही हे सेम जे आहे व्यायामाची उपकरणं आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत, जर ते माझ्या त्या 25 लाखाच्या आत बसते मग तेच सेम आहे. मग ह्याच्यात तुम्ही काय बिल्डिंग बांधणार आहेत का, RCC राफ्ट भरणार आहेत, दुसरं लहान मुलांची खेळणी, विद्युत विषयक कामं? मग साहेब हे तुम्ही रक्कम बोल सांगता, मग सांगा कॅल्क्युलेशन करा ना. 1,80,00,000. आणि साहेब त्याची जागा किती आहे? मग माझ्या प्रभागाचं का नाही होत आहे? आणि तुम्ही माझ्या प्रभागाचं काम करताना आयुक्त साहेब सांगतात की सगळ्या गार्डनची कामं एकत्र आणणार आणि त्याच्यात होणार चांगल्या प्रकारे काम. मग हे गार्डनचं काम का एकत्र नाही आलं? हे का निघालं? हे करोडमध्ये निघालं म्हणून एकत्र नाही आणलं? आमची लाखाची कामं यायची नाही का, करायची नाही का? आमच्या इथे नागरिक राहत नाही का साहेब? त्यांना ह्या सुविधा नको आहेत का? आणि दुसरी गोष्ट मी विचारले, हे नियमात आहे का डिवायडरच्या मध्ये? हे सेफ्टीच आहे लहान मुलांसाठी. आपण जेव्हा गार्डन देतो तेव्हा ते सेफ्टी, तिथे लहान मुलांची खेळणी, ती लहान मुलं रस्ता क्रॉस करून त्या ह्याच्यात डिवायडर मध्ये जाणार आहेत. त्यांची सेफ्टीचा कोणी जिम्मेदारी? उद्या का अपघात झाला तर पाटील साहेब किंवा आयुक्त साहेब त्याची जिम्मेदारी घेणार आहेत का? आणि हे सचिव मॅडम, हे त्यांचं उत्तर मला हवंय आणि ते तुमच्या मिनिट्समध्ये हवंय. त्यांचं जे काही उत्तर असेल ते मिनिट्समध्ये आलं पाहिजे. स्वच्छ भारत अंतर्गत काही ठिकाणी रंगरंगोटी झालेली नाही आहे आणि काही ठिकाणी डॅमेज पडलेलं आहे आणि विशेष करून गावगावटांमध्ये दुर्लक्षित झालेलं आहे. तर त्या प्रश्नावरती विश्लेषण करत असताना असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, त्यांनी कबूल केलं की काही ठिकाणी राहून गेलेल्या नजर चुकीने आणि काही ठिकाणी रंग व्यवस्थित आहेत त्यामुळे त्यांनी कलर केलेला नाही आहे. तर त्यांना सर्वांना असं आदेशित केलं आहे की ज्या ठिकाणी आपण सर्वच घ्यायचं आहे, आपण गेल्या वर्षाचं असेल म्हणून गेल्या यावर्षी करायचं ना असं नाही. आपण स्वच्छ भारत अंतर्गत आपला नंबर 1 यावा यासाठी आपण स्वच्छ भारत अंतर्गत पेंटिंग आणि आदेश करतो आहे आणि त्याच्यावरती सुविचार लिहितो आहे. मग ते सर्वत्र ठिकाणी झालं पाहिजे ना की कुठे ठराविक ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्यांनी लँडमार्क आहेत ते महत्त्वाचे घेतलेले, म्हणजे ज्या ठिकाणी लोकांच्या लक्ष जाईल असे ज्या महत्त्वाच्या ठिकाण आहेत ते त्यांनी घेतलेलं आहे. आणि गावगावटांमध्ये ज्या ठिकाणी राहिलेत तर त्यांनी त्या सुनील पाटील म्हणून सदस्य आहे त्यांना पण सांगितलं का आम्ही तुमच्याकडे जिथं राहिलं तिथं करण्यात येईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे का आपण असं जसं विचारलं का बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा केलं जातं आहे, पण ते असं नाही आहे का ज्या ठिकाणी गरज आहे आणि जिथं लोकांचं लक्ष जाईल म्हणजे की एकदम म्हणजे लोकेशन सारखं असेल किंवा लँडमार्क असतील जे दिसण्यासारखे असतील ठिकाण त्या ठिकाणी विशेष त्यांनी बाब लक्ष दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या 2-4 ठिकाणी म्हणजे असं वर्षाचं जे 2019-20 हे लिहायला ते विसरलेले आहेत आणि ते कलर पण झालेलं आहे, पण त्यांनी ती चूक मान्य करून ती कबूल करून ती सुधारित करायला सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी 20 आहे तर 20च लिहा आणि गेल्या 19 हा विषय संपलेला आहे तर त्या चूक त्या प्रशासनाने मान्य केलं ते सुधारित करण्यात ठरलेलं आहे. आज तो स्थायी समितीमध्ये ठराव आलेला किंवा प्रभाग क्रमांक 23 ऐरोलीमधला या ठिकाणी रस्त्याचा जो डिवायडर आहे तर त्या डिवायडरमध्ये जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांची खेळणी, त्याचप्रमाणे दिवागाव डीमार्टच्या समोर लहान मुलांची खेळणी, जॉगिंग ट्रॅक, लाल मातीचा भराव टाकणे, नंतर काँक्रिटीकरण करणे, सुशोभीकरण करणे असा जवळजवळ 1-75 जो ठराव होता त्या ठराव प्रमाणे सर्व नगरसेवकांचं असं सदस्यांचं म्हणणं होतं का ते एवढा खर्च डिवायडरमध्ये कशासाठी करायचं आणि मुलं उद्या जॉगिंग ट्रॅक किंवा खेळणी लावली किंवा ओपन जिमची साहित्य मुलं तिथे खेळायला जाणार लहान मुलं
रविवारचा दिवस म्हणा किंवा सुट्टीचा दिवस म्हणा किंवा मे महिन्या सुट्टी, मग तिथं जाताना ते सुरक्षेच्या दृष्टीकडे सुरक्षित आहेत का? तर त्यांनी सांगितलं की आर्किटेक्टनी जो डिझाईन दिलेला आहे तिथं बॅरिकेड्स घेणार आहेत आणि सुरक्षेच्या हिशोबानेच घेतलेले आहेत, आणि उद्या जर काय झालं तर शहर अभियंता यांनी जबाबदारी घेतलेली, काय झालं तर त्याला जबाबदार प्रशासनाने, त्यांनी शहर अभियंता तिथं जबाबदारी घेतली म्हणजे लिखित स्वरूपात ती मिनिट्समध्ये आलेले आहे. म्हणजे उद्या कोणी दुसरा जरी शहर अभियंता आला किंवा आयुक्त आला तर त्याला ती जबाबदारी घेणं भागच आहे. किंवा त्यावेळी जर काय घटना घडली तर त्यावेळी जरी ते रिटायर झाले तर ते जबाबदार राहणार, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. असं काय नाही रिटायर झाले म्हणजे जबाबदारी संपली. त्यावरतीच सर्व सदस्य बोलले का हा प्रकारे जो ठराव आणलेला आहे हा म्हणजे मनाला न पटण्यासारखा ठराव होता, परंतु प्रशासनानी तो समजावून सांगितलं का महासभेने त्याला अगोदर मंजुरी दिलेली आहे, आता फक्त तत्वता मान्यतासाठी आमच्या शेडिंगमध्ये आलेली आहे. म्हणजे ही सत्ताधाऱ्यांनी आम्ही मंजूर करतानाच त्यांना सांगितलं तुम्ही जबाबदारी घेत असाल तर आम्ही तो ठराव मंजूर करतोय. म्हणजे आम्ही डोळे बंद करून ठराव मंजूर नाही केलं, ती जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. एक तर सुरक्षेची पण आणि खर्चाची पण ती त्यांनी जबाबदारी घ्यायची. हा कॉम्प्रेसिव्ह गार्डनचे जे कॉम्प्रेसिव्ह टेंडर येणार आहे मग त्याचाच भाग म्हणून हा हा यायला पाहिजे, पण त्याला वेगळं का केलंय, त्याला वेगळा फ्लोट का केलाय, त्याला असं विशेष बाब का देण्यात आली आहे? जर गार्डनचं कॉम्प्रेसिव्ह येतं एक आठवड्याने मग त्याच्यात का नाही समाविष्ट झाला हा हा होता, तर त्यांनी सांगितलं का हे म्हणजे डिवायडरमध्ये असल्यामुळे, आणि मी त्याला स्वतः व्हिजिट पण करून बघणार आहे का तिथे नेमकं काय परिस्थिती आहे. कारण डिमांड म्हटलं का गर्दीचं ठिकाण आलं आहे, गर्दीचं ठिकाण आलं तर गर्दीच्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकात हेच म्हणणं आहे की एवढ्या गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी घेण्याची गरज काय होती? ते जर एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर भूखंडावर घेतला असता तर त्याचा अति उपयोग झाला असता लोकांसाठी. मग ते प्रशासन म्हणतं का ते खूपच गरजेचं आहे आणि त्याची चांगली दिगा राखली आणि पायलट प्रोजेक्ट आहे, ठीक आहे. आता बघूया पायलट प्रोजेक्ट जरी असला त्या पायलट प्रोजेक्टचा लाभ सगळ्या सदस्यांना व्हावा, 111 सदस्यांना, ही आमची भावना आहे. 2-4 वर्षांनी काय नवी मुंबईची लोकसंख्या एकदम झपाट्याने वाढत आहे, त्याची गरज लक्षात घेता हे पुढे जाऊन कमी पडणारच आहे. हे रस्ते पण कमी पडणार, सर्कल पण सगळे काढायचे ठरले जातात, कारण एवढी रहदारी वाढायला लागली आहे का आता आपल्याकडे जागाच उपलब्ध नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे घेतलेलं आहे ते म्हणजे मनाला न पडण्यासारखं आहे, परंतु हे अगोदर महासभेने मंजूर केलेलं आहे. 111 नगरसेवक तिथे उपस्थित होते, त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आमच्याकडे अप्रुव्हलसाठी आलेले शेवटच्या ॲग्रीमेंटसाठी, आम्ही फक्त ॲग्रीमेंट करताना मान्यता देताना एवढंच सांगितलं का तुम्ही सर्व जे जबाबदारी घेत असाल प्रशासनाने तर आम्ही मंजुरी देतो. आणि जरी उद्या शहर अभियंता रिटायर झाले तर ते काय मोकळे याच्यातनं सुटलेलं नाही आहे. प्रशासनाने सह्या केलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी जेवढ्या लोकांनी सह्या केल्या आहेत प्रस्ताव तयार करताना, JE, डेप्युटी, एक्झिक्युटिव्ह, त्याच्यानंतर शहर अभियंता, कॅफो, हे सगळे जबाबदार राहणार आहे. कारण प्रशासन म्हटलं नुसता सी नाही आला, त्याच्या सर्व जबाबदार आलेत. प्रशासनाने जर तसं असेल तर पुढच्या आठवड्यात आम्ही थांबू शकतो, पण तसं वाटलं तर एखादीच NGO जर पुढे आली किंवा एखाद्याने पत्र दिलं आम्हाला ऑब्जेक्शनचं तर त्या ऑब्जेक्शनच्या पत्रावरती आम्ही जर पुन्हा चर्चेला आणू शकतो. असं नाही आहे का आज आम्ही दिलं म्हणजे तू कायमस्वरूपी सब, कारण अजून काम सुरू झालेलं नाही, कुठल्याही त्याच्यामध्ये ॲग्रीमेंटवर सह्या झालेल्या नाही आहे. आम्ही आता फक्त मान्यता दिलेली आहे का प्रशासनाने जबाबदारी घेतली म्हणून आम्ही मान्यता देतो. उद्या जर एखादी NGO पुढे आली किंवा एखाद्या समाजसेवकांनी जर पुढे ऑब्जेक्शन घेतलं तर ते ऑब्जेक्शन काय धरलं जाईल,